नमस्कार मैत्रिणी तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज एक आपण ब्लाऊज डिझाईन घेणार आहोत प्लेटच्या सहाय्याने ब्लाऊजची डिझाईन कशी बनवायची आणि काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण पहा स्किप करू नका तर आपण याची रुंदी घेतली आहे साडे अकरा इंच उंची घेतली साडेचौदा शोल्डर घेतली साडेसात आणि गळारुंदी टाकली आहे साडेतीन आणि खाली टाकलं आहे अडीच आणि आर्म होल घेतलं आहे साडेसहा तर आता इथपासून इथपर्यंत अडीचची मार्किंग टाकायची आणि प्लेटच्या साह्याने अशी डिझाईन आखून घ्यायची तर मी गोल अशी डिझाईन आखून घेतली प्लेटच्या साह्याने त्याची रुंदी किती होती बघायची कारण कधी कधी आपल्याकडून जास्त रुंदी होते त्यामुळं बरोबर आपण तेवढीच रुंदी ठेवायची आणि आता गोलाचा आकार कट करून घेतला आहे आणि आता आपण बोटनेकचा आकार देऊ तर या पद्धतीने बोटनेकचा आकार दिला आहे मी आणि आता असं कप खालचा कपडा सोयीचा ठेवायचा वरती त्यावर अस्तर ठेवून त्याच्यात आपण स्टिचिंग करून घेऊ तर या पद्धतीने आप बघा आपण आता बरोबर राऊंड शेप मारत घेऊ क कसं असतं डिझाईन शिवायची सोपी असती आपल्या डोक्यात जी आयडिया असते जी डिझाईन असती ते आपण बरोबर असं कपड्यावर उतरवू शकतो आहे पण त्यासाठी आपण थोडंसं डोकं शांत ठेवून आणि एकदम विचार करून कुठून स्टार्ट करायचं कुठून संपवायचं आहे कुठून मशीन हे करायची तर ते बरोबर लक्ष दिलं पाहिजे तर आपण बरोबर डिझाईन शिवू आहे तर या पद्धतीने आतला कपडा कट करून घ्यायचा टिप मारल्यावर आणि नंतर त्याला थोडे थोडे असे कट द्यायचे आता याला कट दिले की हा कपडा आतमध्ये घालून आता हा कपडा आतमध्ये टाकून कपडा पट सोयीचं करून घ्यायचा आणि या पद्धतीने सर्व कपड्यावर हात मारत मारत फिनिशिंगमध्ये आपण आता याला दाबटीप देऊन घेऊ तर आपण कुठून स्टार्ट केलं ते लक्षात ठेवायचं कारण आपल्याला ज्यावेळेस टिप संपते त्यावेळेस दोराबाहेर काढून मग कट करावा लागतो त्यामुळे एवढंसं डिझाईनला फक्त थोडीशी तस्ती घ्यावी लागते बाकीचं काहीच नाही पण अंगात घातल्यावर अतिशय छान दिसते ही डिझाईन तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपला राऊंड शेप किती सुंदर आला आहे तर आता आपण पूर्ण ब्लाऊजला टिप मारून घेऊ म्हणजे आपला कपडा सरकणार नाही तर या पद्धतीने बघा आपण खालच्या बाजून टिप मारून घेतली डिझाईन शिवायचं काही अवघड नाही आहे ब्लाऊज शिवायचं पण काहीच अवघड नाही आहे एकदा आपल्या डोक्यात बसलं की आपण समजा एखाद्याचा व्हिडिओ आहे आपल्याला जर शिवायला येत नसेल एखाद्याचा व्हिडिओ आहे तो पूर्ण एकदा दोनदा एकदा पाहून जर नसेल तर एकदा दोनदा बघायचा म्हणजे आपल्या डोक्यात ती डिझाईन बरोबर फिट होऊन जाते आणि ते पण आपल्या लक्षात येतं काही यांनी कसं स्टिच केलं आहे कसे मापे टाकलीत तर आपण आता श टक्स मारलेत तर शोल्डरच्या मध्य बरोबर टक्स मारायचा आणि आपण छोट्या छोट्या टिप्स येते अशा लक्षात ठेवायच्या म्हणजे कसं बरोबर शोल्डरच्यामध्ये हे हे आलं पाहिजे टक्स आला पाहिजे मग मग आपल्याला पुढच्या वेळेस शिवताना म्हणजे प्रॉब्लेम येत नाही म्हणजे मोजाव पण लागत नाही आपल्याला प्रत्येक वेळेस तर या पद्धतीने केलं आता आपण घालून दोमडपट्टी लावून घेतली आहे या अशी या पद्धतीने दोमडपट्टी लावून घ्यायची अस्तरचीच आणि जर आपल्याला गोट वगैरे मारायचं असलं तरी आपण मारू शकतो आहे तर या पद्धतीने बघा अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झाली आणि आता आपण छोट्या छोट्या नाड्या बनवणार आहोत तर या पद्धतीने या ब्लाऊजचाच कपडा ठेवला आहे मी आणि या पद्धतीने नाड्या बनवू राहिले तर तुम्ही पण या पद्धतीनेच बनवून घ्यायच्या म्हणजे दिसायला पण छान दिसते डिझाईन आणि शिवल्यावर अंगात घातल्यावर पण खूप छान दिस बसते तर बोटनेकच्या डिझाईनची सध्या फॅशनच चालू आहे बोटनेक गळ्याची मला तर वैयक्तिक स्वतःला बोटनेकचे ब्लाऊज जा आवडतात जास्त कटोरी किंवा हे ब्लाऊज आवडत नाहीत मी स्वतःचे शक्यतो बोटनेकच शिवते तर या पद्धतीने बघा तुम्हाला आवडत असतील तर आता ह्या स्ट्रीप येते सगळ्या दोन दोन इंचाच्या दीड दीड इंचाच्या कट करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला एक हुक बनवता येईल या अंदाजे स्ट्रीप कट करून घ्यायच्या तर या पद्धतीने मी कट करून घेतल्यात आता बरोबर याला सेंटरपासून सुरुवात करायची अगोदर लावायला गोल दुमडून घ्यायचं आणि या पद्धतीने लावत लावत घेत सर्व राऊंड शेपला ते गोल स्ट्रीप लावून घ्यायच्या अतिशय आकर्षक असा गळा दिसतो तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिवत असाल तर अगोदर प्रॅक्टिस करा एखाद्या कपड्यावर वगैरे आणि नंतर डिझाईन शिवायला घ्या आणि डिझाईनचं पण प्रॅक्टिस करा कसं करायचं आपल्या एखाद्या जुनी साडी काठ पग पदर वगैरेची किंवा कॉटनच्या साड्या असतात तर त्याच्यावर प्रॅक्टिस करत चला म्हणजे तुम्हाला पण खूप छान डिझाईन शिवता येतील आणि डिझाईन आपल्याला पाहायला सुरुवातीला ज्यांना येत नाही त्यांना असं वाटतं खूप अवघड आहे पण असं काही नाही असं काही अवघड नसतं तर आपण केलं तर सगळं सोपं असतं तर या पद्धतीने बघा आता आपण लेस लावून घेऊ सेंटर करी करी कर लेस आता मी सेंटरपासूनच स्टार्ट केली बरोबर राउंड शेपनी म्हणजे हाताने कधी कधी कसं होतं आपण जर लेस खेचली तर ती उचकल्यासारखी दिसते त्यामुळे एकदम दमाणी आणि जसा आकार आहे त्या आकारावर बसवत बसवत लेस लावायची या पद्धतीने बघा मी अशी लेस घेतली आहे या पद्धतीने बघा आता आपली पूर्ण लेस लावून झाली आहे ज्या ठिकाणी लेस संपते त्या ठिकाणी कट देऊन बरोबर आतमध्ये फोल्ड करून घ्यायची लेस आणि आता ही लेस ब्रॉड असल्यामुळे याला डबल टिप मारून घ्यायची बाहेरच्या साईडनी पण म्हणजे ती उचकल्यासारखी वगैरे वाटणार नाही mm. लेस लावताना पहिल्या वेळेस जड जाती पण नंतर दुसऱ्या वेळेस आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस ती व्यवस्थित बसते तर आता दोरा आपण कट करून घेऊ बघा किती सुंदर अशी बोटनेकची डिझाईन आली आणि जे एक्स्ट्रा असेल ते थोडंसं कटछट करून घ्यायचं आता आपण शिवायला लागलो तर आपल्याला बरोबर समजतं कुठून कट करायचं आणि कुठून ठेवायचं आणि आता वरच्या बाजूनी वरच्या काळाला आपण गोटपट्टी लावून घेऊ या पद्धतीने गोट लावला आहे आतल्या बाजूने एक्स्ट्रा कपडा मी तुम्हाला गोटचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला जर गोट लावता येत नसेल तर तर तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू आहे आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आता या पद्धतीने बघा आपण डिझाईन बनवली आता हा आपला गोट मारून झाला बघा किती सुंदर आला आहे आणि आता याला आपण छोटीशी लेस लावून घेऊ तीच लेसने लावली मी तर थोडी चेंज करून लावली आणि मी याला लेस मल्टी कलरची वापरली म्हणजे कुठल्या पण याच्यावरती मॅच होऊन जाते आणि मी काय करत असते शक्यतो समजा एखाद्या ब्लाऊज शिवायला आलं तर त्यांना विचारत असते तुम्हाला लेस कुठली वापरू त्यांच्या चॉईसनुसार पण लेस वापरत असते तर आता ही पण दोरी पण मल्टी कलरचीची एका सुईमध्ये मी तिचं टोक ओन घेऊन त्याला गाठ मारून घेतली आहे म्हणजे आता आपण ह्या जे हुक बनवलेले आहेत त्या हुकमध्ये ओन घेणार आहोत त्यासाठी तर आतमध्ये सुई उलटी घालायची त्या हुकमध्ये सुईची घातली तर ते समजा ती एखाद्या ठिकाणाहून बाहेर येऊन मग आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही उलटी घालायची मग ती बरोबर जमते आपल्याला या पद्धतीने सर्व ठिकाणाहून दोरी ओन घ्यायची अशी बरोबर उलट्या बाजूनी मग ओत चालायचं तर हे बघा आता पूर्ण दोरी होऊन झाली आपली आणि आता आपल्याला सैल करायची ती काय आपण सांगायची गरज नाही ते आपण करू शकतोय तर या पद्धतीने मी ही दोरी सैल केली आणि आता याला बनवणार आहोत आपण थोडेसे लटकन तर त्यासाठी मी चौकोनी कपडा घेतला आहे बरोबर चौकोन करायचा आणि त्याचे असे छोटे छोटे फूल ब बनवायचे आणि त्या पद्धतीने कापडाचंच लटकन बनवायचं किंवा तुम्ही रेडीमेड लटकन लावू शकताय तुम्हाला जर आवडत असतील तर मी कापडाची बसवलेत या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने आपली पूर्ण झाली ही डिझाईन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद